पोलीस म्हणतात ते कार सेवक आहे, त्यांचं वय काय होतं? अरे हो, 20व्या वर्षी कार सेवेला गेलो, जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कार सेवेला गेलो. पण उद्धवजी, तुमचं तर वय होतं कार सेवा करण्याचं, तुम्ही कुठे होतात? तुम्ही काय करत होतात? तुम्ही का गेला नाही? त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात, तेव्हा तुम्ही चित्र काढत होता. ज्यावेळी कार सेवक गोळ्या खात होते, अरे लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे, हे ज्यावेळेस कार सेवक सांगत होते त्यावेळी तुम्ही फोटो काढत होते कुठल्या तरी जंगलामध्ये वाघाचे फोटो. अरे खरे वाघ त्या ठिकाणी मंदिरावर चढून कोठारी बंधूंच्या रूपाने झेंडा लावत होते, छातीवर गोळी खात होते, त्या ठिकाणी मृत्युमुखीत पडत होते आणि तुम्ही फोटो काढत होते. तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे? तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे? अरे इंद्रहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक वाघ होते, पण तुम्ही तुम्ही वाघ नाही आहात. तुमच्या सोबतचा कोणीच वाघ नाही आहे. मला तुमच्या सोबतचा एक नेता दाखवा उद्धवजी, एक नेता की जो अयोध्येमध्ये कार सेवेला ज्यावेळी ढाचा पडला त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होता, एक नेता दाखवा. अरे आम्ही तर सगळेच होतो, आमचे अडवाणीजी पण होते, आमचे मुरली मनोहर जोशीजी पण होते, आमच्या कल्याण सिंगजींनी जे धैर्य दाखवलं, कल्याण सिंगजीची सरकार गेली, मध्य प्रदेशची सरकार गेली, राजस्थानची सरकार गेली, आम्ही सांगितलं अरे एक राम मंदिर के लिए सब सरकारें निछौर है, रामलला अगर रहेंगे तो सरकार भी आएगी, मंदिर अगर बनेगा तो सरकार भी आएगी. आणि म्हणून माझी चिंता करू नका. ते म्हणाले फडणवीसांच्या वजनानेच बाबरी पडली असेल. त्यांना सांगतो अरे जिसके साथ राम जी है बाबरी ढाचा तो बहुत छोटी चीज है, हिमालय पर्वत भी हिलाने की ताकत राम का सेवक रखता है. रामाच्या सेवकामध्ये ही ताकद आहे, तो हिमालय देखील त्या ठिकाणी हलवू शकतो. आणि म्हणून हे जे राजकीय हिंदू आहेत यांनी आम्हाला हिंदुत्व सांगायचं नाही, आमच्या नसा नसामध्ये हिंदुत्व आहे, नसा नसामध्ये, अरे खून की हर बूंद में हिंदुत्व है. ज्या लोकांनी कोठारी बंधूंना त्या ठिकाणी धाराशाही केलं, शहीद केलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. पण त्यांची चूक नाही आहे. रामायणात देखील मंथरेचं ऐकलं की काय होतं हे रामायणाने सांगितलं. उद्धव ठाकरेंसोबतही एक मंथरा आहे.